आपण पापडाच्या अनेक रेसिपीज बघितलेल्या आहेत म्हणजे तांदळाच्या लाटीव पापडापासून ते पळी पापड्यापासून फेण्या ओल्या फेण्या सालपापड्या हे सगळं बघून झालेले आहे आज उडदाचे पापड कसे बनवायचे आणि त्याची मिरगुंड कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अतिशय सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी अगदी लिज्जत पापडाची चव कशी आणता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर बघूया हे पापड कसे करायचे नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे त्यासाठी उडदाची डाळ मी घेतलेली आहे जवळपास एक किलो दुकानातून डाळ आणल्यानंतर आपल्याला लगेच दळायची नाही आहे कारण त्याला बरेच जंतुनाशकं किंवा बोरिक पावडर वगैरे लावलेली असते तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आपण धुवून न घेता त्याला सुती कपड्यावर घासून घ्यायची त्याच्यामुळे त्याच्यामधलं जे पावडर असते बोरीक पावडर असते किंवा इतर जे कीटकनाशकं त्याला लावलेली असतात ते निघून जातात तर या पद्धतीनं तुम्ही ती घासून घ्यायची जोपर्यंत त्याचं व्यवस्थित निघत नाही तोपर्यंत आणि बारीक पीठ दळून आणायचं आहे तर इथे मी पीठ दळून आणलेलं आहे आता आपण एका चाळणीने ते पीठ दळून सॉरी चाळून घेणार आहोत मी अर्धा किलो पीठ जवळपास याच्यासाठी वापरते आणि सुहानाचा पापड मसाला जो आहे तो मी वापरते तर रामबंधू किंवा सुहाना हे पापड मसाले अतिशय छान आहेत म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच पापड बनवत असाल आणि प्रमाण कळत नसेल तर हे पापडाचा मसाला आणून तुम्ही ते करू शकता तर अर्धा पापड मसाला मी घेतला आहे कारण मी पीठ अर्धा किलो घेतले एक किलोच्यासाठी तो बनलेला असतो थोडंसं पाणी घेऊन आपल्याला अर्धा कप पाणी घेऊन मी त्याच्यात ते पापड मसाला टाकून घेतला मिक्स करून घेतला आणि पिठामध्ये आपल्याला तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर रामबंधूचा पापड मसाला वापरत असाल तुम्ही तर त्याला पाणी उकळून मग ते वापरलं जातं थंड केल्यानंतर पण सुहानाचा पापड मसाला हा तुम्ही डायरेक्ट पाण्यातमध्ये मिक्स करून वापरू शकता तर इथे आपल्याला घट्ट गोळा तयार करायचा आहे पाणी अगदी बेताने वापरायचं आहे आपल्याला फार चिकट पीठ असतं हाताला सारखं चिकटतं त्याच्यामुळे एखाद्या चमचाच्या सहाय्याने जे ताटाला लागलेलं असतं भांड्याला लागलेलं असतं ते पीठ काढून घ्यायचं पाणी अगदी कमी वापरायचं तरी ते घट्ट गोळा माझा तयार करून झालेला आहे थोडंसं हाताला तूप लावून तो गोळा आपण असाच एखाद्या आप पॉलिथीनमध्ये ठेवून रात्रभर ठेवणार आहोत त्याच्यामुळे तो चांगला सेट होतो तुम्ही बघू शकता की अतिशय कडक असा मी गोळा तो भिजवून तयार केलेला आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया रात्री मी हे पीठ भिजवून ठेवलं होतं एका कपामधून जवळपास एवढं पाणी आपलं उरलेलं आहे एक दोन टेबलस्पून बाकी तेवढंच पाणी आपण वापरलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की रंग थोडासा त्याचा डार्क झालेला आहे आणि पीठ जे आहे ते थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे किंचित सॉफ्ट झालेलं आहे पीठ भिजवल्यानंतर त्याच्यावर जी प्रोसेस करतो ती फार महत्त्वाची असते कारण त्याच्यामुळेच आपला पापड हलका होतो तर इथे मी एक कढई घेतली चांगली जाड बुडाची किंवा खलबत्ता तुम्ही वापरू शकता आणि इथे मुसळ घेतलेला आहे दगडी तर त्याने आपण आता हा जो पीठ आहे ते ठेचून घेणार आहोत चांगलं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी इथे कढईचा वापर केला दगडी जर तुम्ही खलबत्ता वापरणार असाल तर थोडीशी काळजी घ्यायची कारण त्याचं कच नंतर पिठामध्ये जातो त्याच्यामुळे शक्यतो एखाद्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये किंवा स्टीलच्या कढईमध्ये तुम्ही हे पीठ वाटलं तर चांगलं होतं कोकणामध्ये जी सुपारीची खोरी असते त्याच्यावर हे पीठ वापरण्या वाटण्याची पद्धत होती तुम्ही बघू शकता इथे मी साधारण पाच सहा मिनिट त्याला चांगलं कुटून घेतल्याच्यानंतर थोडं सॉफ्ट झालेलं आहे पीठ अजून पाहिजे तशी तार त्याच्यामध्ये आलेली नाही आहे तर आपण ज्या पद्धतीने कपडे पिळतो त्या पद्धतीने आता आपल्याला पीळ देत देत हे पीठ जे आहे त्याच्यामध्ये तार निर्माण होईल असं करून घ्यायचं ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे त्याच्यामुळेच पापडामध्ये जो क्रिस्पीनेस असतो किंवा हलकेपणा येतो तर ते येतो तर इथे हाताला अधूनमधून तूप लावत राहायचं आणि सारखं आपण याला हे करा ताणत राहायचं पीठ याच्यामुळे छान पीठ आपलं सॉफ्ट पण होतं आणि पिठाला मध्ये छान तार पण या यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता तर हाताला तूप लावत राहायचे तुम्ही जर तूप लावत असाल तर तूप लावा किंवा तेल वापरलं तरी चालतं तर इथे तुम्ही बघू शकता की छान तार त्याला यायला लागली आता आपण याच्या लाट्या पाडून घेऊया लाट्या पाडण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याला एक सारखं करून घ्यायचे आणि ज्या आकाराचे तुम्हाला पापड बनवायचे असतील त्या आकाराचे तुम्ही लाट्या पाडून घेऊ शकता इथे मी बोटाला धागा गुंडाळून घेतला आहे आणि त्याने धाग्याने लाट्या पाडून घेते सुरीने जर कापल्या तर थोडंसं त्याला आकार बिघडतो आणि धाग्याने जर कापल्या तर छान गोल गरगरीत अशा लाट्या तयार होतात आता ह्या लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या आणि थोडंसं सुरुवातीला आपण तूप किंवा तेल लावून पापड थोडासा मोठा करून घ्यायचा आहे आणि नंतर जे पीठ असतं उडदाच्या डाळीचं पीठच वापरायचं आहे आपल्याला लाटताना त्याने तो पापड मोठा करून घ्यायचा आहे हे जे पोळपाट आहे माझ्याकडे ते प्लास्टिकचं पोळपाट आहे त्याच्यावर पापड चिटकत नाहीत जर तुमच्याकडे तसं असेल तर तुम्ही ते वापरा नसेल तर लाकडी पोळपाट वापरलं किंवा सनमाईक लावलेलं ला वापरलं तरी चालतं पण त्याच्यावर छान पापड जरा जर लाटता येतात तर आता हे पापड आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात बनवून घ्यायचे आणि थोडंसं फॅन खाली आपण याला सुकवून घेणार आहोत अजून एक मी पापड तुम्हाला लाटून दाखवते आणि त्यानंतर आपण मिरगुंड कसे बनवायचे ते बघणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे लाटण्याचीसुद्धा आणि याला फॅन खाली थोडा वेळ सुकट ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे आता मी एक पापड जो आहे तो लाकडी पोळपाटावर सुद्धा लाटून दाखवते म्हणजे जर तुमच्याकडे प्लास्टिकचं किंवा इतर कुठलं नसेल तर लाकडी पोळपाटावर सुद्धा पापड छान तयार होतात तर इथे थोडंसं मोठ्या आकाराचा मी बनवते पापड मसाला पापड वगैरे जर तुम्हाला करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण पापड थोडासा किंचित मोठा वापरतो आणि जे जेव्हा आपण जेवणासोबत घेत असतो तेव्हा लहान आकाराचे पापड घेतले तरी चालतात आता याचाच मोठ्या आकाराचा पापड जो लाटलेला आहे मी त्याच्याच मिरगुंड तयार करते तर इथे जी कापणी असते ज्याने आपण शंकरपाळी वगैरे कापतो त्याने छान आकार देऊन घ्यायचा लांब साधारण एक एक दोन इंचाचा लांब आकाराच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आणि आता हे थोड्या वेळ आपल्याला उन्हात वाळवून घ्यायची उन्हात वाळवणं फार गरजेचं असतं कारण वर्ष दोन वर्ष पापड आपण टिकवतो त्याच्यामुळे ऊन देणं खूप गरजेचं असतं आणि आता हे उन्हात एक दोन दिवस मी चांगलं ऊन दिलं की याला असं एकावर एक ठेवून द्यायचे जरी तुम्हाला असं वाटत असेल की पापड आता आपण उचलल्यानंतर मोडतील पण अलगत त्याच्यावर जर तुम्ही पोळपाट उलटं ठेवलं तर ते छान प्रेस होतात आणि वर्षभरासाठी अगदी कमी जागेत बसण्यासाठी तयार होतात एक मी तुम्हाला तळून ऑलरेडी दाखवलेला आहे पुन्हा बघा किती छान असा पापड हा फुलतो आणि रंगही छान चवईला चा खूप सुंदर लागतो आपण इथे रेडीमेड जे मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे नवशिक्या लोकांनासुद्धा बनवता येतं आणि अगदी योग्य प्रमाणात हे पीठ आपलं तयार होतं जर तुम्हाला याच्यात ॲडिशनल काही घालायचं असेल तर तुम्ही मिरे वगैरे टाकू शकता पण आम्हाला आवश्यकता वाटली नाही त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये दुसरं काहीही घातलेलं नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा क्राफ्ट अँड किचन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद